तर रिठी गावाविषयी आपण जे सांगितलं तर ते ऐकताना आणि आपलं प्रत्येकच पुस्तक वाचत असताना आमच्या ज्ञानात भर पडते. ज्ञानामध्ये जी भर पडते ती कोरडी नाही आहे, ते निसर्गामध्ये जो ओलावा आहे, जे मार्दव आहे, जी कोमलता आहे, जे सौंदर्य आहे, ते सगळं त्याच्यातून झिरपतं. आणि म्हणून आपलं जे साहित्य आहे ते वाचताना एक आनंदाची अशी सारखी उसळण सुरू असते. आपल्या शब्दांसारखा हा एक शब्द मी करते की उसळण. एक उत्सुकता आणि आठवलं म्हणून विचारते की देवभात आणि देवधान यामध्ये काय फरक आहे, म्हणजे मुळात देवभात म्हणजे काय? हा देवभात ना शब्द कसा आला, देव म्हणजे अननोन याच्यातून आलेलं धान्य. ते तिथल्या आदिवासामध्ये एक सवय होती, ते म्हणायचं हा देव शिखर आहे. साधा शिखर होताच तिथं तो देव शिखर आहे. दो शिखर म्हणजे तो दुसऱ्या प्रांतातून आलेला आहे तो. बरं, त्यांना माहीत नाही हा प्रदेश कुठला आहे. देवाच्या घरातून आलेले देव भात. तसं ह्या भाताबद्दल हे जो देवभात होता ते आहे ते रानटी भात. पण ते कुठून आलं, कसं आलं त्यांना कल्पना नव्हती, म्हणून त्याला देवभात म्हणायचे. आणि दुसरा शब्द इथं विदर्भामध्ये त्या भाताला धान म्हणतात, देवधान म्हणतात, म्हणून देवधान असं ना झाला. आणि ते तळ्याच्या काठी, त्या तळ्यातच त्याचं बीज आहे. आणि ते बीज शेकडो वर्षापासून ते आहे तिथं पडलेलं, ते सतत येत राहतं आणि पाण्यात जातं तळात. आणि या देवभातामध्ये ही रानबदकं मोठ्या आवडीनं राहतात, ती तिथले धान खातात, तिथंच पाण्यामध्ये राहतात. ती बदक आपल्या चोचीनी त्याची साल वगैरे, ती साल वगैरे बरोबर काढतात बाजूला. आणि आपल्यासारखं ते धान आल्यावर मग ते खातात. निरनिराळ्या पक्ष्यांच्या विषयी आणि त्यांच्या जीवनक्रमाविषयी मी मागाशी पण म्हणाले की खूप बारकाव्यानी की ती अंडी घालते, मग ती पिलं, ते घरटं बनवतात, सगळा जो उपक्रम आहे त्यांच्या जीवनाचं, जे घटना प्रसंग आहे ते सगळे तुम्ही खूप बारकाव्याने आणि कुठल्या एखाद्या पक्षाचे नाही, अनेक पक्ष्यांच्या विषयीचं त्याच्यामध्ये लेखन आहे. पण एक गोष्ट मला ती फार भावली मनाला की प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सालीम अली यांनी तुमच्याशी बोलताना तुम्हाला एक गोष्ट ते बोलले, ती तुम्हीच सांगावीत. मी त्यावेळेला पनवेलजवळ ते कर्नाळा आहे तिथं मी अधिकारी होतो. सलीम अलीन मला ओळखत होते आणि अलिबागला त्यांचा बंगला होता. ते दर शनिवारी रविवारी मुंबईवरून कर्नाळ्यावरून, ते कर्नाळाची वाटेवरच आहे, ते कर्नाळ्यावरून जावंच लागतं. मग ते पनवेल पेन असं ते किहिमला त्यांचा बंगला ना, हा किहिम, हा किम गावात त्यांचा बंगला होता. तिथं जायचे, राहायचे आणि परत यायचे. या सर्व काळात शनिवारावर मी त्यांची वाट बघायचा असतो. पण वाट बघणं म्हणजे काय, आता सर येतील तेव्हा येतील, पण मी पक्षी निरीक्षण करत मी फिरत असे जंगलामध्ये. आणि ते आले की आमचे तिथला नौकर वर्ग सांगायचा, साहेब दुर्बीण घेऊन फिरत आहेत. ते त्यांना आनंदाचं वाटायचं की बा हा ग्रस्त जंगलात राहतो, कवा बघितले तर जंगलात फिरतो करतो. तर एक दिवशी आमचा दोघांचा संवाद बसलो होतो आम्ही, ते म्हणाला तुमच्या तुम्ही अहोरात्र जंगलात राहता निरीक्षण करता, मी मुंबईत राहतो कधीतरी जंगलात जातो, तर तुम्ही मोठे भाग्यवान आहे. आपण असं करू, माझं जीवन तुम्हाला देतो आणि तुमचं मला द्या. मी म्हटलं सर आता शक्य नाही, कारण तो यातीचा काळ नव्हता. खरंय, शुक्राचार्यांचा काळ नव्हता, कारण तो एकमेकाला त्यांनी हे केलं. पण मी आपल्याला एक वचन देईन की मी पक्षीशास्त्रामध्ये फार मोठं काम करत राहीन. आणि तसं ते आपण केलं आहे. आपल्यासारखं तपस्वी आयुष्य कोणाला हवंसं वाटणार नाही. पण सर्वसामान्यांना गोड फळं चाखाविषयी वाटतात, ती कोणाला नाही वाटत, सगळ्यांना वाटतं की मला गोड गोड खायला मिळावं. पण त्यासाठी तप करण्याचे कष्टही घ्यावे लागतात हे अतिशय सत्य आहे. आणि ते तप आपण केलं आहेत, याविषयी काही सांगायचे? आताचा जो हे आहेत वनाधिकारी वगैरे, त्यांना जंगलात राहायला आवडतच नाही, ते शहरात राहायचाच प्रयत्न करतात. त्यामुळे मला जे अनुभव आले ते अनुभव त्यांना मिळतच नाही, त्यामुळे ते जीवन त्यांना जगणंच शक्य नाही. तुम्ही एका ठिकाणी
खूप छान लिहिलेत की आपली मुलं चांगली व्हावीत, त्यांच्या मनामध्ये पावित्र्य निर्माण व्हावं, ती चारित्र्यवान व्हावीत, यासाठी तुम्ही आपल्या मुलांना निसर्गाकडे घेऊन जा, जंगलाकडे घेऊन जा, समुद्राकाठी, पर्वतावर न्या, हिरवळीवर न्या, हा किती मोलाचा संदेश आहे. मोलाचा संदेश दिलेला आहे, पण तसं नाही होत ना, होत नाही. आता ते वाघ बघायला, आता जंगलात जातात ते आम्हाला वाघ दिसला पाहिजे. आता वाघासाठी तुम्ही जंगलात जाणार का? जंगलामध्ये खूप आहेत, पक्षी आहेत, जनावर आहेत, बायसन आहे, रानडुकर आहे, ते हे बघा आणि समाधान माना. पण त्यांना तसंच शिकवलं जातं, जंगलात जायला तर वाघ पडणार. Thank you.